आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आहे सर कालच माहिती पुढे आली आहे की मागासवर्क आयोग मराठा समाजाचं ते मागासलेपण तपासणार आहे त्याचा अहवाल देणार आहे त्याचे मागासलेपणाचे निकष निश्चित करण्यात आलेले आहे कशाप्रकारे बघता तुम्ही त्याकडे नाही चांगली गोष्ट आहे ना एक तर मागासलेपण सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत की मागासलेपण सिद्ध करण्यासंदर्भामध्ये त्याचे एक वेगळाच जजमेंट त्यांनी दिलेला आहे तर मागासलेपण सिद्ध करणं हा एक आव्हानात्मक विषय आहेच तो जोपर्यंत ते आव्हान आपण ओवरकम करत नाही तोपर्यंत हे आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये दे, कायदेशीर अडचणी राहणारच आहेत त्यामुळे हे पाऊल जे आहे राज्य सरकारचं योग्यच आहे मागासलेपण सिद्ध करण्यासंदर्भातले जे काही मागा, मागास मागास आयोग आहे राज्य मागास आयोग त्यांनी जे काही निकष ठरवले असतील त्याप्रमाणे त्यांनी जरूर तपासणी करावी पण सॅम्पल सर्वे जो आहे तो मोठा असा व्यापक असावा म्हणजे मोजकं मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर मागासलेपण आहे गरिबी आहे सामाजिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत सामाजिक प्रश्न आहेत लँड होल्डिंग कमी झालेली आहे आर्थिक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि एकंदरीत फार गरिबीमध्ये कष्टाने समाज जगत आहे त्यामुळे सगळेच मराठी श्रीमंत आहेत किंवा सगळेच मराठे वेल टू डो आहेत असं सर्वंकष असं काही ब्लॉक सांगता येणार नाही आणि त्यामुळे हे ठरत असताना एक व्यापक सॅम्पल ज्याला म्हणू आपण सॅम्पल साईज मोठी असली पाहिजे तर सॅम्पल साईज मोठी असून केली तरच मग त्यातून थोडंसं त्याच्या त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ चित्र समोर येईल हा त्यातला एक भाग आहे दुसरा विषय असा आहे की हे जरी असलं तरी एक जजमेंट इंदिरा साहनीचं ऑलरेडी आलेलं आहे आणि ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ते जजमेंट अफेल्ड करत त्या जजमेंट संदर्भामध्ये मागासलेपणासाठी जे निकष लावलेले आहेत ते ओवरकम कसे करायचे म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये हा त्यातला कारण जोपर्यंत कोर्ट ह्यातला ओवरूल करत नाही किंवा कोर्ट ह्याच्यामध्ये काही वेगळं सांगत नाही तोपर्यंत इंद्रासाची निकष कायम राहणार आहेत त्यामुळे नवीन निकष जरी आपण ठरवले तर जुन्या निकषाचे इंदिया आधारे हे सगळं मागासलेपण सिद्ध होतं आहे ते निकष काही योग्य नाही आजच्या परिस्थितीमध्ये योग्य नाही तसं माझं मत आहे त्यामुळे ते, ते निकषसुद्धा सुप्रीम कोर्टला जाऊन त्याचे रद्दबदल करून त्याच्याऐवजी या नवीन निकषाप्रमाणे विचार व्हावा असं त्याचला कायदेशीर मार्ग काहीतरी काढावा लागणार आहे समजा मागासले पण सिद्ध जरी झालं तरी परत एक अट जी आहे पन्नास टक्केच्या मर्यादेची ती एक त्या त्यातनं देखील कसा मार्ग सुप्रीम कोर्ट म्हणतं आहे की एक्सेप्शन्स कॅन मेड अंडर स्पेशल अंडर सम सरकमस्टान्सेस मग सहकमशासच म्हणजे आता तेच मागासलेपणासाठी जे काही निकष लावतो आपण जे आता मागास आयोगाने ठरवलं आहे ते निकष सुप्रीम कोर्टाने स्वीकारले मागासलेपणाचे तर मग तो, तो प्रश्न बऱ्याच अंशी दूर होईल त्यामुळे पण हे ओव्हरकम इंदिरा सांधीचं जे निकष आहेत ते ओव्हरकम करणं आवश्यक आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडोचा दुसरा टप्पा म्हणजे भारत न्याय यात्रा ही मुंबईला संपणार आहे कशा प्रकारे त्या अनुषंगाने राज्यामध्ये तयारी काही सुरू झाली का अद्याप नाही आता ते आता परवाच्याच काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये ही मागणी आलेली आहे की राहुल गांधीने पूर्व ते पश्चिम ईस्ट टू वेस्ट असा भारत जोडोचा एक नवीन कार्यक्रम हाती घ्यावा अशी विनंती सर्वांनी त्यांना केलेली आहे अद्याप त्याच्यात निर्णय व्हायचा आहे आणि ज्यावेळेस प्रोग्राम ठरेल त्याप्रमाणे निश्चित ईस्ट टू वेस्टमध्ये निश्चितच मुंबई किंवा त्यांचं तर काय ठरतं आहे अजून प्रोग्राम स्पष्ट नाही आहे त्यामुळे जे ठरेल त्याप्रमाणे तयारी करूच ना महाराष्ट्रासाठी भारत जोडाचा जो पहिला टप्पा झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्रात मी अतिशय चांगलं व्यवस्थापन झालं सहभाग चांगला झाला आणि मेसेज चांगला गेला त्यामुळे महाराष्ट्रासाठी भारत जोडो यात्रा आयोजित करणं हे काही अडचणीचं अजिबात नाही मी स्वागतच करू त्या कार्यक्रमासह राहुल गांधी नेहमी म्हणतात की महाराष्ट्र हे नॅचरली काँग्रेसची राज्य आहे त्यामुळे ते सोपं आहे नक्कीच ना महाराष्ट्र हे काँग्रेसचं बालिकेला राहिलेलं आहे ठीक आहे राजकीय आव्हानं होत राहतात हारजीत होत राहते परंतु काँग्रेसचा विचार असणारा मोठा वर्ग हा महाराष्ट्रात आहे आणि त्याला आज एकत्र आणणं हे महत्त्वाचं आहे शेवटला प्रश्न विश्व हिंदू परिषदचं असं म्हणणं होतं की राम मंदिर ज्या प्रकारे आता तयार होत आहे आणि त्याची उद्घाटन देखील होणार आहे अनेक पक्ष भाजपवर आरोप करतात की भारत भाजप कुठेतरी लोकसभेच्या अनुषंगाने हे सगळं करत आहे विश्व हिंदू परिषदेचं असं म्हणणं आहे की राम मंदिर बांधणीच्या आंदोलनामध्ये जर का भाजपने सुरुवातीला राजकीय पक्ष म्हणून उडी घेतली आज त्याला फायदा होत असेल तर मग त्यात वावगं काय नाही प्रश्न टायमिंगच आहे ना असं आहे की लोकसभेच्या निवडणुका आणि हे सर्व त्या तोंडावर करणं एवढाच मुद्दा आहे बाकी राम मंदिराच्या उद्घाटनपर्यंत उद्घाटनाला कोणाचा विरोध असल्याचं कारण नाही आम्ही सर्व रामाला मानणारे आहोत आम्ही रामभक्त आहोत एक रामभक्त असणं कुठल्या एका पक्षाची मक्तेदारी असू शकत नाही त्यामुळे हा विषय राजकीय होऊ शकत नाही परंतु ह्याचा फायदा निवडणूकीच्या तोंडावर जे चालला आहे हा आक्षेपार्ह विषय आहे निवडणूक झाल्यावरही करता आला असतं ना निवडणूक झाल्यावरसुद्धा सुद्धा राम मंदिर उद्घाटन करता आलं असतं पण जेवढ्या घाई गर्दीने सुरू आहे तर रामाचा उपयोग राजकारणासाठी होकारायचं चाललं आहे का असं लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे काही नि, प्रमुख नेत्यांना निमंत्रण देणं सुरू आहे तुम्हाला आलं तर आवडेल जाणं नाही आता आलं आलं न आलं काय सांगू तुम्हाला आल्यावर बघू कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सर तुषार कोहडे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट